सहा एप्रिल मार्गे मॉर्निंगमध्ये आपण महत्त्वाच्या काय घटक आहे त्याची चर्चा करूया सुप्रीम कोर्टाच्या ज्या काही केसेस असतील सुप्रीम कोर्ट काय म्हणतात ऑनरबल सुप्रीम कोर्ट याचा सतत आपल्याला कौन फॉलोअप घ्यायचा आहे पण की त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्या म्हणजे हायकोर्टवर त्यांनी काय कॉमेंट केलेले आहे का हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांची कनेक्शन्स काय आहेत आर्टिकल बत्तीस आर्टिकल दोनशे सव्वीसशी तुलना करा असा प्रश्न एक्सपेक्टेड आहे पण आर्टिकल टू टू सिक्स हे कसं वेगळं आहे आर्टिकल थर्टी टू याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात आत्ताची सगळी चर्चा जर बघितली तुम्ही तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्या को रिलेशनवर काही ना काहीतरी प्रश्न डिफाईन व्हायला पाहिजे मग इंडिव्हिज्युअल लिबर्टीच्याबद्दलचं आर्ग्युमेंट जे आहे ते काय प्रकारचं आहे म्हणजे नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट आहे मग त्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी कोर्टानं म्हटलेल्या ज्या आहेत मग त्या पण आपल्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत मार्गी मॉर्निंगच्या ह्याच्यामध्ये आपल्याला समजा आता रेल्वेचा ब्रिज आहे चिना ब्रिज जो म्हणलेला आहे तो हायपे टॉवपेक्षा मोठा त्याची एक छोटीशी बातमी जी आहे ते त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टी प्रीच्या दृष्टीनं साधारणतः बघत राहायला पाहिजे काय काय प्रकारचे आलेल्या आहेत मग आय एन एस विराट हे आता प्रायव्हेट एअरक्राफ्ट जे होतं ते प्रायव्हेट याच्याशी झालेलं आहे काय एअरक्राफ्ट वाहून नेणारी गोष्ट त्यामुळं आय एन एस विराट ही नौका जी आहे त्याच्याबद्दलची पण आज मोठी चित्र देऊन दिलेली चर्चा बऱ्याचदा बऱ्याचदाशी चित्रसुद्धा याचा भाग झालेला आहे आपल्याला जसं आहे मगाशी म्हटलं ते चित्र जे आहे रेल्वे ब्रिजचं जे आहे तो आर्श कसा आहे त्याच्याविषयी या आर्शबद्दल आर्सबद्दल इंडस्ट्रीलायझेशनबद्दल बर, बरीच चर्चा आहे पहा लोखंडाच्या आर्श कसे निर्माण होतात त्याच्याविषयीची आपल्या थीम्समध्ये पण चर्चा केलेली जी आहे एन सी आर टी तर एन सी आर टीवरचा बेसिक कंट्रोल हा सुद्धा दृष्टीनं उपयुक्त असणारी गोष्ट आहे पहा जपाननं चीन मध्ये चीनचं आर्ग्युमेंट आहे की जपाननं एक्सेसिव्ह अशी काळजी करता का नये हाँगकाँग किंवा अन्य जे जपानचे कन्सर्न्स आहेत उघेर रिजन समजा आहे तर त्याच्यावर जपान आणि त्यामुळे जपान आणि चीन यांच्यातल्या तानाचे प्रकारे आपल्याला अभिव्यक्ती होताना पाहता येते एक्सप्रेशन जे आहेत चीन आणि जपान यांचा भारत संबंधांवर काय परिणाम असा प्रश्न पण करून ठेवायला पाहिजे आपल्या जी एस टू चामध्ये जे आहे की हाऊ चायना अँड से सायनो अँड जपनीज रिलेशन हाऊ इट अफेक्ट्स इंडिया जपान रिलेशन इंडिया जपान रिलेशनच्या ह्याच्यामध्ये स्लो मेटाबॉलिझम हे त्याबद्दल म्हटलं होतं स्पाइस रूट आहे ट्रेड ट्रेडच्या खालचे जे कॉटन रूट जे आहे याच्याकडे जपान कसा बघतो जपान आपल्या नॉर्थ इस्टच्याकडे कसा पागतो त्याच्याविषयी जे पण अलीकडे झालेल्या सगळ्या कॉन्फरन्सेस जे आहेत ते मोझांबिक आर्मीच्याबद्दलची छोटीशी त्याचं तर बातमी आहे त्याच्याबद्दलची चर्चा आहे ते कुठं आहे आपण जिथनं आली बातमी ती ते जर बघितलं तर मापुटो हे सेंटर आहे बा मग मापुटोमध्ये हानोईवर दिलेलं आहे म्हणजे तुम्ही सिटीज नुसतं जरी एखाद्या पेपरमधल्या हिंदूमधल्या समजा आपण सिटीज नुसत्या वाचल्या आणि त्याचं लोकेशन केलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी नव्यानं मापुटो हे अत्यंत महत्त्वाचं असणारं जे काही ब्रिटिशांचे स्टेशन समजा आहे त्याच्यामध्ये मापुटो असं बघून मॅपमध्ये काढून ठेवायला पण मापुटोचं महत्त्व काय प्रकारचं आलेलं जे आहे ते इस्तिमोर आणि याच्यातलं याच्याविषयीची बातम्या बा ट्रॉपिकल सायक्लोन सेरोजा टाईप ऑफ लोटस आहे का सेरोजा सायक्लोन जे म्हणलेलं आहे मग सायक्लोन हे आधी आपण खूप वेळा चर्चा केली हरिकनपेक्षा कशी वेगळी आहे टायफनपेक्षा कसं वेगळं आहे ट्रा ट्रॉपिकल सायक्लोनमध्ये एअर मास्क कसं यायला लागतं त्याच्याविषयीच्या आपल्या सिलेबसमध्ये विचारलेलं किंवा सिक्कीममधलं समजा आर्थव एक तुम्ही बघितलं तर त्याच्याविषयीचे पण प्रश्न डायरेक्ट सिलेबसमध्ये पहिल्या पेपरमध्ये आपल्याला दिसतंच पहा डिझास्टरच्याबद्दल किंवा बद्दलची जे आहे त्यामुळे ह्या डायरेक्टली आपल्या दृष्टीनं महत्त्वाच्या बातम्या म्हणून बघितलं आणि इस्तीमोर तुम्ही एकदा लोकेट केलं इंडोनेशिया बाली या सगळ्या रिजनमध्ये काय झालेलं आहे आत्ताच्या सगळ्या अगदीच घडामोडी ज्या आहेत त्याच्याबद्दलच्या नॅशनल सिक पुढचा जो घटक आहे तो काय नॅशनल सिक्युरिटी ॲक्टबद्दल वाचायला आलं पाहि आपण ॲक्टची एक सिरीजच चालू केलेली आहे बा नॅशनल सिक्युरिटी ॲक्टमध्ये कोणकोणत्या गोष्टी आलेल्या आहेत यांचं एक्सप्रेसला महत्त्वाचं नॅशनल सिक्युरिटी जे तपशील आपण त्या ॲक्टच्या सिरीजमध्ये चर्चामध्ये घेतलेली त्यामुळे इथे मी काय फारशी चर्चे त्याची करत नाही आहे दिल्ली शूड टॉक टू नाटो नाटोशी ना, नाटोचं एकदा बेसिक तुम्ही आर्ग्युमेंट बघितलं नाटो फॉर्म कशी झाली होती नाटो विड्रॉलची सतत युरोपची निर्माण अलीकडच्या काळामध्ये काय मग ते अमेरिकन्सना इन करायला जर्मन्सनं आउट करायला नाटो कसं फॉर्म झालं होतं त्यावेळेला म्हटलेलं आहे बा ब्रुसेल्स ट्रीटी पेउ द वे फॉर नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रीट ऑर्गनायझेशन मग नाटो मग वारसा पॅक काय होता वारसा पॅक जो झालेला होता मग सी ए टू सेंटू त्या काळातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ओरिसामधले छोटेशे ह्या आहे पा बागपाटिया आणि सतबाया सातबाया रिजन ज्याला म्हणलेलं खेड्यांचं डिसॅपिअर होण्याची कारणं काय आहेत मग जॉग्राफिकल त्याचे इशूज जे आहे केंद्रापाडा डिस्ट्रिक्टच्या याच्यामध्ये आलेली छोटी बातमी आहे पण अशा याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे त्याचे कोणकोणत्या प्रकारचे क्लायमॅटिक इशूज आहेत आपल्या ज्या सगळ्या डायरेक्टली लोकांना मायग्रेट व्हायला लागतं आणि त्याच्याविषयीचे पण आर्ग्युमेंट्स आपल्याला पाहता येतात त्यामुळं मग ओदीचा मॅप बघितला केंद्रापाडा कुठं आहे आणि त्याच्या आजूबाजूचं रिजन कसं दिलं मॅप दिलेलं आहे पण त्यामुळे नुसतं मॅप्स नावाचं जरी आपण बघितलं सगळ्या पेपरमधले मॅप आणि त्याची चर्चा जरी केली तरी त्याच्यातनं आपल्याला गोष्टी समजू शकतात जे आहेत जी ट्वेंटी मीटमध्ये कॉर्पोरेट टॅक्सबद्दलची चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर कोणकोणत्या प्रकारे आपण आणखी विचार करू शकतो मिनिमम कॉर्पोरेट टॅक्स असेल तर तो कसा असेल आणि एकूण जी ट्वेंटीचं त्याकडं बघण्याची दृष्टिकोन काय इंडोनेशिया इंडिया म्हणजे त्यातले जे सगळे मेंबर जे आपल्याला विचार होता प्रिला जी ट्वेंटीचा खालीलपैकी कुठला मेंबर नाही आहे प्लेन होता प्रश्न पण असं बेसिक ज्याला म्हणतो ते पण आपण पाहायला पाहिजे एक्सप्रेसच्या याच्यामध्ये लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम जो आहे जो डायरेक्ट सिलेबसमधला टॉपिक आहे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम मग ते स्टेट वाईज सर्वे आहे त्यामुळे ते सिम्पली आपल्या याच्यामध्ये एक्सप्लेनमध्ये महत्त्वाचं आहे पहा बंगालमध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये कसं आहे आंध्रामध्ये काय तर स्टेट आहे आणि स्टेट वाय स्टेट पोलीस इज इम्पॉर्टंट प्लेअर ॲक्टर दॅन युअर सेंट्रल फोर्स सेंट्रल फोर्सपेक्षा तो काय याची सगळी त्यांनी उदाहरणं देऊन केलेली चर्चा आपल्याला पाहता येईल लोकल पार्टिसिपेशनच्याबद्दलचं आर्ग्युमेंट काय आहे त्यामुळे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम हा महत्त्वाचा घटक आहे डब्ल्यू ईची एक्सप्रेसमधली चर्चा जी आहे ना ती पण आपल्याला संपूर्णपणे महत्त्वाची आहे एकदम त्याच्यातले आर्ग्युमेंट जे आहे इलेक्शनच्याबद्दलचं म्हटलेलं आजचा डी आहे का मग तामिळनाडूमध्ये काय होऊ शकतं बेंगॉलच्या ह्याच्यामध्ये काय पुद्दुचेरीमध्ये काय केरळामध्ये जे सगळी स्टेट्स जे आहेत आसाममधलं सगळ्या त्याच्याविषयी पण आर्ग्युमेंट्स आपल्याला पाहता येतात त्यामुळे इलेक्शन हे डिटेल असं वाचायला पाहिजे त्याचे आर्ग्युमेंट्स पाहायला पाहिजेत ब्रेजनेव डॉक्टर मागं पण आपण बघितलं होतं ब्रेजनेव डॉक्टरचं आर्ग्युमेंट आहे त्यामुळे ब्रेजनेवचं काय म्हणणं आणि ब्रेजनेव कशाप्रकारे आपण समजून घेऊ शकतो ब्रेजनेवचं जे आर्ग्युमेंट आहे ते काय प्रकारे आलेलं आहे ब्रेजन्यूची सततची ती आपल्या एक्सप्रेसमधली फोर्टी इयर्स बॅक आणि याच्यात असणारी चर्चा जी आहे तिथंच ला लालडेंगांचं आले पहा लालडेंगांनी केलेला रॅकॉर्ड होता त्यामुळं मिझा नॅशनल मिझो नॅशनल फ्रंटमध्ये काय काय चाललं होतं याचे थोडेसे बारकावी तुम्हाला कळू शकतात जसं ज्याला आपण हंड्रेड इयर्स बॅक तुमचं रिलिजन याच्याबद्दल वाचायला पाहिजे तसंच हे आहे पहा एन एस एबद्दल काय सुप्रीम कोर्टात मागासा वापर शब्द होता पहा नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंड हे काही बरोबर नाही आहे गोष्ट आणि त्यामुळे तुम्ही इंडिव्हिज्युअल लिबर्टीकडे कसं बघणार हा त्यातला खरा इश्यू जो हो आहे तो आपण रिजनल पेपर उघडं आलो तर महाराष्ट्र टाईम्समध्ये सोळाशे छप्पन आज दिलेला आहे की चंद्रबाब मोरे रायगड घेतला ताबा आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये रायगडचा ताबा जी आहे तीसुद्धा महत्त्वाची चंद्रबाब मोरे जावळी प्रकरण जे आहे सुद्धा महत्त्वाचं आहे क्रोनॉलॉजिकल अंडरस्टँडिंग जे आहे ना सोळाशे अठ्ठावीस नंतर सोळाशे छप्पन्नमध्ये चंद्राव चंद्राव मोरे हा मग किताब असावा जे तिथं नाही तिथं छोटं आहे दैनंदिनीमध्ये दिलेले जे आहे एकोणीस सतरामध्ये अमेरिकेनं जर्मनी विरुद्ध युद्ध हा आलेला पहिल्या महायुद्धातला आजचा आजच्या दिवशी केलेली हस्तक्षेप होता का पर्रारभरनंतर दुसऱ्या महायुद्धानंतर जसं झालं तसं आणि मग अमेरिकेच्या भूमिकेला विड्रॉवल काय झालं लोकांचं जे आहे त्यानंतर परत त्यात आले परत ते काही बाहेर आलेलं नव्हतं विड्रो विल्सनियन फोर्टीन पॉईंट प्रोग्राम जो होता सेल्फ डिटर्मिनेशन म्हणजे निमित्त हे आहे आहे याच्या निमित्ताने ती सगळी चर्चा करायला पाहिजे एकोणीसशे ऐंशीमध्ये भारतीय जनता पक्षाची आज स्थापना झाली अशी पण ते आपल्याला आजच्या दैनंदिनीच्या चा ह्याच्यामध्ये पाहता येतात रिजनलमध्ये पण बरंच चांगलं आहे आता सकाळमध्ये उदाहरणार्थ शाप फारशी कुठे चर्चा नाही पा शॅपचं कवच जे आहे कुठं आपल्या डी आर डीओकडून शापची निर्मिती आहे नौदल जहाजांना कवच निर्मिती रॉकेट जे आहेत आणि त्याचे तीन टप्पे काय प्रकारचे असतील याचे सगळे डिटेल डिस्क्रिप्शन पाहत आहेत त्यामुळे शापचं कवच सुद्धा महत्त्वाची रिजनल याच्यामध्ये मिळालेली माहिती आहे रिजनली पण चांगलं साऊंड वाचलं इट ऑल्सो सेव्हज युअर टाईम जसा आता वनव्याचे दरवाज डिस्ट्रिक्ट दिलेले आहेत पासे नैनिताल अल्मोडा टिहरी पौडी या सगळ्या याच्यामध्ये वनवा लागलेला आहे उत्तराखंड आणि त्या सगळ्याबद्दलची चर्चा जी आहे आपल्याला प्रश्न पण याच्यावर काय प्रकारे विचार जाऊ शकतात त्याच्याबद्दल पण पाहता येईल रिजनल मीडियम आहे म्हणजे समजा आपण म्हणलं ॲग्रोव्हनमध्ये ॲग्रोवनमध्ये काय काय गोष्टी आहेत तर मार्गिंग वॉर्निंगचा हेतूच आहे की तुम्हाला फक्त त्या प्रकारच्या दिशा की येथेही चर्चा झालेली आहे आणि म्हणजे जसं आता समजा सोयाबीनबद्दल कंटिन्युअसली लोकं त्याच्यामध्ये काहीतरी चर्चा करतात द्राक्षांच्याबद्दल चर्चा करतात मग तुम्हाला ते जी एस थ्रीच्या आत्ता आपण मार्क बघू जे इंटर दोन वेळा मेन्स दिलेत पण इंटरव्ह्यू गेलेले नाहीत असे लोक बरेच आहेत का मग अशा लोकांच्यासाठी केस स्टडीज आणि एक्झाम्पल काढायला पाहिजेत आणि ते मग आपल्याला कशी उपयोग पडू शकतात जे आहे फिफ्टीन फायनान्स कमिशन आणि फिफ्टीन फायनान्स कमिशनच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग काय फिफ्टीन फायनान्स कमिशननं अर्बन लोकल बद्दल काही आर्ग्युमेंट केलेलं आहे पहा की सेवन्टी थ्री पर्सेंट डायरेक्ट सगळी संपूर्णपणे जे आहे ग्रँड ती यू एल बीकडे जायला पाहिजे का आणि त्याच्यामध्ये पण परत ती कशी इन्व्हेस्ट करायला पाहिजे याच्यावर फिफ्टीन फायनान्स कमिशनच्या असणाऱ्या महत्त्वाच्या सूचना ज्या एम गोविंदराव हे त्याच्या अभ्यासक आहेत त्यांनी लिहिलेलं फायनान्शियल एक्सप्रेसमधलं आर्टिकल आहे पहा इंडिपेंडंट फिजिकल काउन्सिल तुम्ही काय निर्माण करत नाही चौदाव्या आणि पंधराव्या फायनान्स कमिशनमध्ये फिफ्टीन फोर्टीनमध्ये सांगितलेलं आहे पण इंडिपेंडंट फिस्कल काउन्सिलची निर्मिती अजून झालेली नाही आहे मग ही का होत नाही याच्याविषयी पण त्याचा ओहापोह केलेला आहे त्यामुळं एम गोविंदराव वाचत राहायला पाहिजे त्याच्याबद्दल जे आहे प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल झालेलं आहे त्याची स्थिती किती त्याचा लेखाजोखा का काही बघितलेलं ले आहे पहा आपल्या म्हणजे बिझनेस स्टँडर्ड इकॉनॉमिक टायम इटीचं जे आहे या सगळ्या ह्याच्यामधनं मग कोणते डिरेक्शन काय चर्चेमध्ये आहे जसं आता करप्शनच्या संदर्भामध्ये लिहिलेलं आहे पहा की येस आणि नो पोझिशन जे आहे ते की बरोबर आहे की जसं आता ट्रेस हा इंडेक्स आहे पहा इंटरनॅशनल बिझनेस असोसिएशन टी आर एस सी ट्रेसचा काय ब्रायबरी रिस्क मॅट्रिक्स याच्यामध्ये मग भारताचं स्थान ले ले जे आहे ते आणखी घसरलेलं आहे का म्हणजे त्याच्याविषयीची चर्चा जी आहे का वाढलेलं जे आहे ते म्हणजे एकशे पंच्याऐंशी होतं सत्तर मग बेटर आहे मग बेटर आहे त्याची कारणं काय आणि बेटर नसेल तर ती कोणकोणत्या कौन प्रकारची आहे म्हणजे कंपॅरेटिव्ह चौदाच आकडेवारी घेतलेलं आहे दोन हजार चौदामध्ये एकशे पंच्याऐंशी स्थानावर होता तर सत्याहत्तरमध्ये आलेलं आहे मग ही इम्प्रुव्हमेंट आपल्याला जगात आपली पत वाढवायला उपयोगी पडेल का आणि टी आय ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचं करप्शन परसेप्शन आहे याच्याविषयी पण आपण पाहायला पाहिजे मग टी आय असेल किंवा ट्रेस असेल या दोन्हींच्याबद्दलची चर्चा आपल्याला करत राहायला पाहिजे की ते सतत पाहत राहायला पाहिजे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचं काम आणि मग ट्रेसबद्दलचं पण आर्ग्युमेंट जे आहे ते ब्रायबरी ब्रायबरीची व्याख्या कशी दिली आहे मग प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ॲक्ट आहे समजा आपल्या याच्यामध्ये नाईन्टीन एटी एटचा मग त्याच्यामध्ये ब्रायबरीच्याबद्दल काय म्हणलेलं आहे त्याच्याबद्दलची पण आर्ग्युमेंट्स पाहायला पाहिजे म्हणजे निमित्त आहे सेकंड इयरसमध्ये ती सगळी चर्चा आहे कोविड न पॉवरिटीमध्ये जास्त जास्त लोक कसे ढकलायला लागेल याच्यावर पण रिपोर्ट परवा पण बघितले पण हे वाढत चाललेलं आहे का आणि त्याचं प्रेशर मग अर्बनवर कसं आहे याच्यावर कसं आहे गा गरिबी हटावलं आता पन्नास वर्ष झालेले आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला स्वतंत्र बोलता येऊ शकतं पा त्याच्यावर आपल्या न्यूजपेपर सिम्प्लिमेंटमध्ये आपण चर्चा करूया का की काय त्या म्हणजे गरिबी ही संकल्पना दारिद्र्य ही संकल्पना आणि त्याचा एकमेकांशी असणारा अनुबंध वेगळ्या लकडावाला कमिटी किंवा अगदी तेंडुलकर कमिटी वेगळ्या कमिटीने काय काय सांगितलं त्याची पण आपल्याला त्याच्यामध्ये चर्चा करता येऊ शकते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा आपल्या ह्याच्यात दिलेला आहे पहा आवर व्यू असता नाही यांच्यामध्ये मिंटमध्ये ग्लोबल ग्लॅप ग्लोबल गॅप जेंडर इंडेक्स मग त्या डेफिसिट हा थर्टी टू पॉईंट टू आहे का म्हणजे खूपच गॅप आहे भारताच्या सगळ्या जेंडरच्या विषयी सेन्सिटिव्हिटी नाही आहे असा आवरव्ह्यूमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे त्यामुळे ग्लोबल गॅप जेंडर इंडेक्स जो आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं निर्माण केलेला आहे एकशे छप्पनपैकी एकशे चाळीसपर्यंत आलेलं आहे म्हणजे जेंडरवर खूपच काम करण्याची गरज जी आहे युनायटेड नेशननं झिरो टॉलरन्स ऑन जेंडर सांगितलेलं असतं हे आपल्याला त्या प्रकारे वर्कफोर्स निर्माण होत नाही किंवा त्या प्रकारचं जेंडर एंडर सेन्सिटिव्ह सगळं आर्ग्युमेंट्स प्रत्येक स्टेटच्या सुद्धा आपल्याला कसं करायला पाहिजे याच्याविषयी पण त्यांनी त्यामध्ये चर्चा केलेली आपल्याला पाहता येते पुतींनी रशियामध्ये केलेला कायदा की दोन हजार छत्तीसमध्ये तेच राहतील काय आणि त्याची पण चर्चा आपल्याला निर्णय याच्यामध्ये केलेली आहे की मग हे वया अडुसष्टाव्या प्रश्न राहण्यासाठी कोणते प्रयत्न केलेले आहेत याच्याशिवाय जर आपण थोडक्यात काही गोष्टी बघितल्या की ओपेकबद्दलची चर्चा आहे चौदा uh, सप्टेंबर साठमध्ये निर्माण झाले ओपेक आणि त्यातनं निर्माण झालेल्या गोष्टी ज्या आहेत त्या कोणकोणत्या प्रकारच्या प्लेसेस एन न्यूज जेरुसलेम जाकारता गोवा मॉस्कोच्याबद्दलची पण चर्चा जी आहे ती सी uh, एन वलनरेबल लेओपार्टबद्दलची चर्चा केलेली आहे आता नाटो आपण म्हणलं तसं त्याच्याबद्दलचं आर्ग्युमेंट आहे लेस इंडस्ट्रीयल स्टेट्स लीड टू पॉवर डिमांड रिकवरी ही पण बातमी सगळीकडं केलेली आहे जे आहे पॉवर uh, सिस्टीम ऑपरेशन कॉर्पोरेशन जे आहेत पसोकोच्याबद्दलचे पण आर्ग्युमेंट आहे पॉवर ग्रीड कसं निर्माण झालेलं आहे आणि इन अ होली ओन सबसिडरी ऑफ द पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड इट्स अ रिस्पॉन्सिबल फॉर इंटीग्रेटेड ऑपरेशन ऑफ द ग्रीड आणि त्याची जबाबदारी काय प्रकारची आहे आजच्या पहिली बाजूमध्ये तुम्ही वाचलं तर प्रत्यक्ष संपूर्णता ऊर्जा मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या लिहिलेलं आहे की काय काय इश्यूज आहेत म्हणजे पहिली बाजू असल्यामुळे स्टेटचंच म्हणणं आहे ना ते ते बारखं आहे ना पाहायला पाहिजे इन्सॉल्वन्सी कोड जो आहे पाह। तो बँक्रप्सी लॉ त्याच्याविषयीची पण चर्चा आहे मग आपल्या याच्यामध्ये एंट्रीमध्ये तो पाहायला पाहिजे कॉनकरंटमध्ये तो कुठं आहे मग आपल्या चर्चेमध्ये आलेल्या गोष्टी आहेत पहा कोणकोणत्या कौन प्रकारचं जे आहे ते मग जॉर्डनचा मॅप एकदा विचारला तर जॉर्डनच्याबद्दलचे आपल्याला पेट्रा ही आर्कॉलॉजिकल साईट आहे खाली अम्मान आणि याच्याबद्दल लेवन रिजन लेवंडबद्दल पण खूपच चर्चा सध्या लेवन रिजन म्हणजे नेमका कुठला रिजन आहे डेड सी रेड सी मी कुठल्या रिजनला लेवण म्हणलेलं आहे लेवणच्याबद्दलचं जे आहे सिरिया इराक सौदी इस्रायल तांबडा समुद्र हे सगळं त्याच्या आजूबाजूला आहे का बगीरथी रिवर तेहरी डॅम तेहरी डॅमच्याबद्दल जे म्हणलेलं आहे त्याच्याबद्दलचं पण आर्ग्युमेंट आपल्याला पाहता येतं कोणकोणत्या कौन प्रकारचे आलेले जे आहेत लिगल ॲग्रीमेंट स्टेट हरियाणा राजस्थान पंजाबच्या ह्याच्यामध्ये जे म्हणलेलं आहे त्याच्याविषयी पण की एकूण ज्याला काय डॉक्युमेंट प्रिपेअर फॉर पार्ट ऑफ द रेकॉर्ड ऑफ द राईट रेव्हेन्यूबद्दलचं जे आहे जमाबंदी जी आहे जामा रेव्हेन्यूच्या रेकॉर्डबद्दल पण अनेक प्रकारचे सगळीकडं चर्चा आपल्याला पाहता येते रेव्हेन्यू रेकॉर्ड्स कशी नीट नीट मेंटेन करता येऊ शकतील त्याच्याबद्दलची पण आर्ग्युमेंट जी आहेत ती मोझाम्पिकचं आपण आत्ता पण बघितलेलं होतं मिडसन रिपच्या आधी चर्चा आपल्या चा ह्याच्यामध्ये झालेल्या पण साऊथायनासीच्या ह्याच्यामध्ये मीच ते आपल्या मार्ग केलेली आहे दिल्ली पोलीस स्पेशल एस्टॅब्लिशमेंट नाईन्टीन नाईन्टीन फोर्टी सिक्स सी बी आयबद्दलचं जे आहे ना सी बी आयकडे सोपवणं आणि याच्यात आलेल्या सी बी आयबद्दलच्या चर्चा जी आहे त्या आपल्याला पाहता येतात पिलर ऑफ इक्विडेबल पोस्ट कोविड इंडिया आणि मग पॉवरटी संदर्भामध्ये ॲटकिन्सनं काय म्हटलेलं आहे वी शप नाही के एप रिक आहे का त्याची आर्ग्युमेंट जे आहे ते व्ही शेपचा आग्रह आणि मग ते खरोखर होणार आहे का ते नसेल तर मग आपण नव्या गोष्टी कोणकोणत्या अजित सारखे लोक याच्यामध्ये आपल्याला सतत वाचत राहायला पाहिजे बिहूबद्दलची महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेली चर्चा आहे पहा रोंगाली कोंगाली दोन्ही ऑक्टोबरमधलं जे आहे ते बिहू नृत्य आणि याच्यावर पण आपण प्रीच्या याच्यामध्ये स्टेट वाईज खरं आपण चर्चा सुरू करू आसाम आणि याच्याबद्दलचे पण जे आर्ग्युमेंट आहेत त्याच्याबद्दल पण आपल्याला पाहता येतात की कोणकोणत्या प्रकारचे आलेले डिस्कशनचे मुद्दे जे आहेत आपल्या ज्याला काय म्हणतात मॅगस्थिनिसनं काय म्हटलेलं अशी छोटीशी चर्चा इंडिका मग ॲरेनचं इंडिका होतं टॉलिमीचं जॉग्रफी जे आहे ना या सगळ्याबद्दलची पण आर्ग्युमेंट्स आपल्याला पाहता येऊ शकतात की काय काय गोष्टी त्यामध्ये महत्त्वाच्या प्राचीन भारत सगळं समज त्यातल्या बीट जर वाढल्या आपल्याला फ्रीमध्ये अशी शक्यता आहे का तर मग प्राचीन भारत आपण कसा वाचणार आणि त्याच्या रिलेटेड इश्यूज कसे कसे असणार मार्गे मॉर्निंगमध्ये प्रीच्या दृष्टीनं जास्त चर्चा सुरू केलेली आहे पण त्याच्यातले तुम्हाला वाटणारे महत्त्वाचे घटक जे आहेत ते जॉट डाऊन करून ठेवायला पाहिजेत इंटरव्ह्यूच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त अशीमध्ये काही वेळेला चर्चा केली जसं आत्ता याच्यामध्ये आपण बघितलं तर फायनान्शियल एक्सप्रेस हा ते बघत राहायला पाहिजे त्यातनं तुम्हाला एक डिरेक्शन मिळेल जे तुम्ही नेहमी वाचता इंटरव्ह्यूला त्याच्यापेक्षा वेगळ्या काही घटकांची चर्चा कराल इंटरव्ह्यूला तुम्ही जे वाचता आता नेहमी हिंदू एक्सप्रेस आहे त्याच्या बियॉन्ड काहीतरी जाऊन करत राहायला पाहिजे त्याच्या दृष्टीनं पण ती सगळी चर्चा उपयुक्त ठरू शकेल आपल्या मार्गी मॉर्निंगच्या पुढच्या याच्यामध्ये आपण याच प्रकारे त्या त्या दिवसाचे काय काय विशेष आहेत दिनविशेष जे आहेत त्याच्या अनुषंगानं चर्चा कंटिन्युएशन मी ठेवूया तुर्तास आपण इथं थांबूया सहा एप्रिलला आज काय काय झालं याची चर्चा आपण केलेली आहे